आम आदमी पार्टी महाराष्ट्र नागपुर संभागीय शिक्षण निर्वाचन क्षेत्र के चुनाव के लिए आधिकारिक उम्मीदवार विदर्भ अध्यक्ष देवेंद्र वानखेड़े के नेतृत्व में आज एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की गई। आयोजित पत्र परिषद में उपस्थित उम्मीदवार देवेंद्र वानखेड़े ने कहा कि इस चुनाव में बाकी उम्मीदवारों से दिए गए वादे पूरी तरह झूठे हैं। आगे उन्होंने कहा कि नागपुर संभाग शिक्षक निर्वाचन क्षेत्र में झूठों की बाढ़ और शिक्षक कितने साल धोखा देंगे। पत्रकार वार्ता में भाग ले रहे डॉक्टर देवेंद्र वानखेड़े, भूषण ढाकुलकर, श्याम बोकड़े, राजेश भोयर, विनोद आलम धोकर समेत आपके कई कार्यकर्ता मौजूद थे। आमचा प्रचार व्यवस्थित चालू आहे। आमचाही प्रमुख मुद्दा हाच आहे, कारण की जेव्हा काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं तेव्हा तिथे पेन्शन बंद केली, जवळजवळ पहिले 9 वर्ष आणि आता 2.5 वर्ष म्हणजे 11.5 वर्ष काँग्रेसचं सरकार पेन्शन बंद झाल्यावर राज्यामध्ये होतं, तरी त्यांनी त्यांनी पेन्शन लागू केली नाही। आणि 5 वर्ष आणि आता 6 महिने 5.5 वर्ष महाराष्ट्रात आणि 9 वर्षापासून केंद्रात BJP सरकार आहे, त्यांनीही जुनी पेन्शन लागू केली नाही। परंतु दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार आल्यावर पण त्यांनी जुनी पेन्शन लागू केली, शिक्षणाची व्यवस्था बदलवण्याकरता शिक्षणाचं बजेट 24% केलं, एकूणच वर्ल्ड क्लास शिक्षण देण्याचं काम दिल्ली सरकार करते आहे, आता पंजाबमध्ये सुरुवात झाली आहे, त्याचं बीजारोपण कुठेतरी महाराष्ट्रात या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला करायचं आहे। आणि महाराष्ट्र सरकारवर सुद्धा प्रेशर आणून आम्ही दिल्ली सारखं काम कसं करता येईल या सरकारला त्यासाठी पाठलाग करणार आहोत। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।